ताज्या बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस प्राइम मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा। देशामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारींच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे। दिवसेंदिवस हत्येच्या घटनाही समोर येत आहेत। यातच आता आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। एकीकडे पत्नी घरी वाट पाहत असतानाच लग्नाच्या वाढदिवसादिवशीच एका नगरसेवकाची हत्या करण्यात आली आहे। या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे। ही हृदयद्रावक घटना ग्वाल्हेरमध्ये घडली असून येथे भाजपचे नगरसेवक शैलेंद्र कुशवाह उर्फ शैलू यांना काठ्यांनी मारहाण करण्यात आली होती। शैलू कुशवाह हे कॅन्टोनमेंट प्रभागाचे नगरसेवक होते। त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसादिवशीच त्यांच्या मित्रांनी त्यांचा खून केला। या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक देखील केली आहे। तर या घटनेनंतर आरोपींची घरे पाडण्याच्या मागणीसह नगरसेवकांच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला होता। भाजपचे नगरसेवक शैलेंद्र कुशवाह उर्फ शैलू यांची बुधवारी रात्री त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसादिवशीच हत्या करण्यात आली होती। पत्नीला केक आणि मुलांना खाऊ देऊन शैलू रात्री मित्रांसोबत बाहेर पडले होते। यानंतर रात्री उशिरा त्यांची हत्या करण्यात आली। पोलिसांनी 5 आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून 2 आरोपींना अटक केली आहे। या हत्याकांडाचा 13 सेकंदाचा लाईव्ह व्हिडिओ देखील समोर आलाय।